शेतकरी बंधूंनो, पाटील पार्टीचं तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये, पिकांमध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। 15 वर्षापासून शेती आहे, तारतिक पद्धतीने मी शेती करत आहे, पण काही नाही, 4-5-6 क्विंटल कापूस होत आहे। सोयाबीनचा ॲव्हरेज 5-6-7 पर्यंत गेलो, त्याच्यानंतर म्या म्हटलं साला शेती पुरडत नाही म्हणून मग आमच्या नाचणगावला सुभाषराव पेशकर यांचं दुकान आहे तिथं, म्हणून तिथं मग बसता बसता आमची ओळख झाली। ओळख झाल्याच्यानंतर मग पहिल्या वर्षी पाटील पार्टीचं 1-2 एकर लावलं। मग आता असं नवीन करता करता मग 1 वर्ष कांदा लावला, त्याच्यात प्रॉफिट भेटलं। मग दुसऱ्या वर्षी, यंदाच्या वर्षी 5 एकर पराठी पाटील बायोटेकची लावली, तर 15-20 क्विंटल 17 पर्यंत आमदा जाते। त्याच्यानंतर कांदा लावला, कांदा लावला तर थे म्हणे 80 क्विंटल होते, तर मागच्या वर्षी आपल्याला 130 क्विंटल कांदा पाटील बायोटेकचा झाला। म्हणून आता अजूनही बी बरेचसे काही करायचा विचार आहे। पारंपरिक शेती करण्यात होतो तेव्हा एकडी 5-4 क्विंटल होत होता, त्याच्यामुळे मला काही शेती पुरडायला लागली नव्हती। माझ्या मनावर उदासी अशी आली का बाबा हे शेत विकून टाकावं। त्याच्यानंतर मी पाटील पार्टी करायला लागलो तेव्हापासून मला बरेचसे काही उत्पन्न जास्त मिळायला लागलो, त्याच्यामुळे मी शेती पुरटते। ह्या 2 वर्षामध्ये मी भरपूर काही प्रगती केली ह्या पाटील पार्ट्या आल्यामुळे। पारंपरिक शेती करण्यापासून आपल्याला जर हे अशी शेती करत राहिलो आपण, तर आता आपण कांद्याला बी वाढवलं, त्याच्यात आपल्याला प्रॉफिट भेटलं। आता डाळिंब लावलं, डाळिंबातही बरंचसं काही चांगलं दिसून राहिलं, तर म्हणून मी म्हणून राहिलो का बाबा दुसऱ्या जर असंच काही करत राहिलो आपण, तर आपल्याला 2 पैसे भेटन, आपले मुलं बाय सुशिक्षित होईन असं मी म्हणतो बा। आता माझं तर कोणतंही काही करायचं तर पाटील बायोटेक करायची इच्छा होती, म्हणून मी म्हणतो का बाबा तुम्ही बी नाही काय तर 1/2 एकर लावा। पहिल्या वर्षी म्या 2 एकर कापसावर प्रयोग करून पाहिला, त्याच्यामुळं मला त्याच्यात प्रॉफिट भेटलं। मग पुढल्या वर्षी 5 एकर लावली, कांदाही त्याच्यावरच घेतला, हळद पण त्याच्यावरच घेतली। म्हणून मी 2 शब्द सांगतो का इतर कास्तकाराने बी नाही काय तर 1/2 एकर लावून आपली हिंमत जाडी करायची, अनल पाटील बायोटेक लावायचं, हे मी 2 शब्द सांगतो। मी गेल्या 5-6 वर्षापासून शेती करीत आहोत, तर मला 7-8 क्विंटल एकरी उत्पादन यायचं कपाशीचं। तर गेल्या 3 वर्षाच्या अगोदर मी सुभाषभाऊ पेशकर यांच्यासोबत माझी वर्धेला विद्यादीप सभागृहामध्ये मिटिंगनिमित्त भेट झाली, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिल्या वर्षी जेव्हा कपाशीची लागवड केली तर मला 17 क्विंटल कपाशीचं उत्पादन झालं पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानात। त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी मी पुन्हा तेच पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं, तर ह्या वर्षी जवळपास 1/24 क्विंटल बागायती कपाशीचं उत्पादन आलं। हां, नेहमी जो खर्च यायचा मला एकरी तो जवळपास 5-7 हजार रुपये खर्च यायचा, तर पाटील बायोटेक तंत्रज्ञानात 1 एकरामागे 10 हजार जास्तचे खर्च येतो, पण उत्पादन जे 7-8 क्विंटल व्हायचं ते जवळपास 20-24 क्विंटल समजा झालेलं आहे मला, म्हणजे कमीत कमी एकरी 10 क्विंटल कपाशीचं जास्तीचं उत्पादन झालं आहे। तर जर विचार केला तर 40 हजार रुपयाचं नेट उत्पादन 1 एकरामागे जास्तीचं मिळालं, पैकी 10 हजार खर्च, तरी 30 हजार रुपये मला 1 एकरामागे जास्तीचं पाटील बायोटेक तंत्रज्ञानातून उत्पादन मिळालं। त्यामुळं गेली आता यानंतर पण पूर्ण शेती मी यावर्षी 2 एकर शेती केली होती पाटील बायोटेक तंत्रज्ञानातून। माझ्याकडे एकूण 11 एकर शेती आहे बागायती, आणि मागच्या वर्षी पण मी 2 एकर केली होती पाटील बायोटेक तंत्रज्ञानामधून, तर आता ह्यावर्षी मी 10 एकर पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बागायती कपाशी करणार आहे। तर सर्व शेतकऱ्यांना माझं आनंदाची अशी एक खुशखबर सांगावीशी असं वाटते की बा पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा खर्च जरी 1 एकरामागे 10 हजार रुपये जास्तच आहे,
तरी पण जर विचार केला तर उत्पादन जवळपास 40,000 जास्त होते. तर 10,000 खर्च जर आपण वजा केला तर नेट उत्पादन जे आहे ते 30,000 रुपये एकरामागं जास्तच उत्पादन मिळते तर कपाशी या पिकामधून. आणि बाकी इतर जे पिकं आहे जसे डाळिंब, पपई, हळद यामध्ये नक्की 1.5 ते 2 लाख रुपये एकरी उत्पादन जास्तचं येऊ शकते असं ऐकण्यात आहे. मी पाटील बायोटेक या तंत्रज्ञानावर 2 वर्षापासून शेती करतो. गेल्या वर्षी माझ्याकडे 5 एकर पाटील बायोटेक तंत्रज्ञानावर 5 एकर कापूस होता. 5 एकरमध्ये गेल्या वर्षी मला 90 क्विंटल कापूस झाला. गेल्या वर्षी चांगला कापूस झाल्यामुळे यावर्षी मी 10 एकर कापूस आणि 1 एकर हळद 11 एकरवर तंत्रज्ञान वापरलेले. तर कापूस पिकासाठी पारंपरिक पद्धतीच्या खर्चाच्या तुलनेत आणि पाटील बायोटेकच्या खर्चाच्या तुलनेमध्ये फक्त पाटील बायो तंत्रज्ञानाचे आपण 6,000 भरतो, 4,500 रुपये बुकिंगचे, ड्रेसिंगचे 1,500, हा 6,000 रुपयेच खर्च एक्स्ट्रा जास्त येते. तर एक्स्ट्रा खर्चामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला 6, 7, 8 क्विंटल कापूस होते. या पाटील बायोटेक तंत्रज्ञानामध्ये 16, 17 ते 18 क्विंटलपर्यंत सरासरी ॲव्हरेज येते. तर खर्चाच्या तुलनेमध्ये टोटल खर्च माझा 10 एकर कापसावर 1,42,000 रुपये झाला पर एकर, 14,200 रुपये. तर 6,000 रुपये एक्स्ट्रा गेले, 9,000 रुपये पारंपरिक पद्धतीचा खर्च 9,000 रुपये आणि तंत्रज्ञानाचा खर्च 6,000. ते 9,000 कापसामध्ये वाढ जी झाली माझ्या ती 16-17 क्विंटल पर एकरला मला कापूस होईल. मी गेल्या वर्षी 5 एकरवर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं होतं. गेल्या वर्षी मला चांगलं उत्पन्न भेटलं म्हणून यावर्षी मी 10 एकरवर कापूस पिकासाठी तंत्रज्ञान वापरलेलं आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी चांगला कापूस होईल मला. आता माझा 1 याचा पहिला पूर्ण झालेला आहे. पहिल्या याच्याला मला 75 क्विंटल कापूस निघाला. आता परत माझा दुसरा याचा चालू आहे तर या याच्यालासुद्धा मला 75 क्विंटल कापूस निघाल. 2 याच्यामध्ये 150 क्विंटल कापूस होईल आणि परत तिसऱ्या याच्याला 25-30 क्विंटल कापूस निघेल. म्हणजे जवळजवळ 180 क्विंटल कापूस मला 10 एकरमध्ये निघाय पाहिजेत असे अपेक्षित उत्पन्न माझं 180 क्विंटलचं असून पर एकरला मला 18 क्विंटलचा ॲव्हरेज येईल यावर्षी. आणि रिफ्लॅस 5-6 क्विंटलचा रिफ्लॅस येऊ शकते. याच्यानंतरचा रिफ्लॅसचं 6 ते 7 क्विंटलचा ॲव्हरेज येईल. असं टोटल उत्पन्न 1 एकरला 25 क्विंटल कापूस व्हायला पाहिजे. काही शेतकऱ्याचं म्हणणं तंत्रज्ञान अवघड आहे, समजत नाही. तर पाटील बायोटेकची आपण ज्यावेळेस बुकिंग केली त्यावेळेस आपला बायोडाटा तयार केला जाते. बायोडाटा तयार केल्यानंतर कंपनी कोण आपल्याला असे लेटर किंवा संदेश येत राहते की बाबा तुम्ही अमुक खतं वापरा, यावेळेला हे खत टाका, लावगनाशी करा. आणि कंपनीचे एक एरिया मॅनेजर असते. एरिया मॅनेजर सदोदित आपल्याकडे येऊन आपल्याला काय अडचण आहे आपल्या अडचण जाणून घेतात, आपली पीक पाहणी करतात, त्याच्यावर कोणतं म्हणजे फवारणी कोणती करायची, औषधी कशी मारायची वेळोवेळी सांगत असते. त्याच्यामुळे पाटील बायोटेक तंत्रज्ञान समजून घेणं फार सोपं आहे. माझं एवढं म्हणणं आहे की पहिल्या वर्षी कमीत कमी जर घ्यायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांना बाजूचे कापसाचे प्लॉट पाहावं, इतर पिकं पाहावं, हळद आहे, कापूस आहे, हर एक पाटील बायोटेक तंत्रज्ञानातलं पीक पाहावं आणि पारंपरिक पद्धतीमधलं पीक पाहावं. दोन्हीमध्ये नेमकी तफावत काय हे शेतकऱ्यांना स्वतः डोळ्यानं नजरेनं पाहावं. आणि जर चांगलं प्लॉट वाट दिसायला तर एकदम चांगलाच आहे पण प्रत्यक्ष पाहिल्याच्यानंतर त्या स्वतःला खात्री येईल की बाबा पाटील बायोटेक घ्यावा की नाही. आम्ही 10 वर्षापासून शेती करतो. शेती आधी शेतीमध्ये काय खूप उत्पन्न आलं वाढलं नाही काय नाही, कारण त्यावेळेस कापूस लावला त्यावेळेस 1-3 चार 3 चार उतार आला. नंतर पाटील बायोटेक घेतल्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली. कारण ज्यावेळेस आम्ही पाटील बायोटेक घेतलं त्यावेळेस शेतीमध्ये उन्हाळ्यामध्ये खत शिपत होतो. खत शिपताना शेतकरी 2-4 जवळ आले. ते म्हणले ते तुम्ही काय करत आहात, त्यांना सांगितलं पाटील बायोटेक घेतलेलं आहे. तर ते लोक आम्हाला हसत होते. त्यांना वाटत होतं लगे की कारण की 6-7 क्विंटल खत शिपला ना उन्हाळ्यामध्ये, तर त्यांना वाटत होतं की इतका खत शिपवतो हे झालं. त्यांनी काय हसले उठून गेले ते. नंतर ज्यावेळेस पाटील बायोटेकचा समजा कापूस 2-2.5 महिन्यानंतर त्यांनी बघितला तर तेव्हा त्यांना अनुभव आला. त्यांना कळालं बाबा की पाटील बायोटेक चांगली एक आहे. आणि आम्हालासुद्धा आधी वाटलं, कारण कसं आहे जवळपास आमच्या गावामध्ये कोणी केलं नव्हतं, कारण जमीन काय आपली लई भारी नाही काय नाही साधारण आहे. पण पाटील बायोटेक केल्यामुळं
जरा उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि उत्पन्न वाढायला सुरुवात झाली. नंतर आधी पाटील बाटाचा कापूस 25 क्विंटल निघाला, म्हणजे 1 एचर 12 ची निघाली आणि 1 13 ची निघाली. नंतर कापसाचा झाडा झाला, त्याच्यानंतर मग कापूस कुबरला, पुन्हा त्यांची सोय घेतली, मग 2 वेळेस ड्रिचिंग केली, पाटील बाट्याचा खत वापरला, नंतर मग पुन्हा 15 क्विंटल कापूस झाला. समजा मग ते 2-3 वेचणी केली त्याची, त्या वेचणीनुसार कापूस निघाला. तर गावातले आमचे लोक खूप बघाय आले, म्हणजे तरी 5-50 माणूस बघाय आले. त्यांनी पाटील बायोटॅकच्या टेक्निकलला मान्यता दिली, ते म्हणजे पाटील बायोटॅक आपल्यालासुद्धा करायचं आहे, कारण आमच्या गावामध्ये 9-10 जण शेतकरी प्रतिवर्षी करणार आहात. कारण की साधारण जमिनीला असो का भारी असो, भारी जमिनीला बी काही एवढा उतार येत नाही, कारण की साधारण उतार आला, पण आमची जमीन खूप हलकी आहे. हलकी म्हणजे एकदम खडकाळ माळभोई जमीन आहे. माळभोई जमिनीमध्ये एवढं उत्पन्न निघणं अशक्य होतं, खूप जणांना खोटं वाटत होतं, पण लांबून लांबून बाहेर गावून लोक बघण्याकरता आले. त्यांना आम्ही सांगितलं विश्वास बसत नव्हता, पण ज्यावेळेस त्यांनी प्रत्यक्षात बघितलं त्यावेळेस त्यांचा भरोसा बसला. मग त्यांनी विचारपूस केली असता जवळपासच्या शेजाऱ्याला, ते म्हणले आम्हाला काही एवढा उतार नाही येत, आम्हाला झालं तर 5-6 क्विंटलचा उतार येतो. मग त्यांनी बी आमचं बघून पाटील बैठक करू असं म्हणले. आम्ही सुद्धा इतके वेळेस शेती केली, 10-15 वर्ष व्हायले तर, पण कधी असा एवढा उतार आला नाही, काही नाही. कारण गेल्या वर्षी आम्ही शेतामध्ये कापूस लावला त्यावेळेस आम्हाला 5-7 उतार आले का बॅगला, ते बी नंतर कापूस का कुबरला नाही, काही नाही. पण ज्यावेळेस पाटील बायोटॅकचं वापरल्यामुळे आम्हाला यावर्षी खूप फायदा झाला. आम्ही पाटील बायोटॅकचं तंत्रज्ञान घेतल्यामुळे आम्हाला उत्पन्नात भर झाली आणि कापूस चांगला झाला आमच्या मनाजोगा. कारण की यावर्षी आजूबाजूला शेतकऱ्यांनी घेतला त्यांचा कापूस का, त्यांना एका बॅगला 5-7 उतार आला, त्यांना काय उत्पन्नात हे वाढली नाही, काय नाही. पण आधी बी आम्हाला काही उत्पन्न वाढत नव्हते, कारण उत्पन्न आम्ही 2 वर्षाला पाटील बायोटॅक करलो, उत्पन्नामध्ये खरोखरच खूपच वाढ झाली. पाटील बायोटॅक तंत्रज्ञान म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. तर आम्ही पाटील बायोटॅक केल्यानंतर आपला 1.5 एकरचा प्लॉट आहे, त्या 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये आपल्याला पहिला 25 निघाला आणि नंतर रिप्लेस कापूस झाला, त्यानंतर 15 क्विंटल कापूस निघाला. आपल्याला असं एकूण 1.5 एकरामध्ये समजा आपल्याला 40 क्विंटल कापूस झाला. मेहनत काय लय घ्यायची नाही, काय नाही, फक्त त्यांचं तंत्रज्ञान चांगलं आहे, त्यांच्यामुळे एवढा उतार आला. तर अनेक शेतकरी करावं अशी माझी इच्छा आहे. आज आपण जो एपिसोड बघितला त्यामध्ये शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञानातून खतांच्या संतुलित मात्रा देऊन कमीत कमी 1.5 पट आणि त्यापेक्षाही अधिक, म्हणजे 2 पटीपेक्षा अधिक उत्पन्न यातून येतं हे सिद्ध झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नावनोंदणी करावी, ज्यामुळे त्यांचा जमिनीचा बायोडेटा घेता येईल आणि जमिनीचा बायोडेटा घेऊन त्यांना घरपोच डेटाबेसमधून खताच्या संतुलित मात्रा ह्या देता येईल, की ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न हे 1.5 पट किंवा 2 पटीने होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला पीक काढून पिकाचं उत्पन्न वाढवता येईल.